लागतील, पाळावी लागतील. तर मग ही देशी गाई मला इंद्रजवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी असणारे प्रगतीशील शेतकरी वंधारे मुकिंदा गावाने यांनी कालच्या 5 तारखेला एक काळ्या कलरची कपिला गाई सप्रेम भेट दिलेली आहे. त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने टाळ्या वाजून स्वागत करूया. आता आपल्या टाळ्या वाजत येणार नाही, पण ह्यालाच वाजवायचं. खाली ठेवून वाजवा, खाली ठेवून वाजवा. म्हणजे त्या शेतकऱ्याला काय त्याला आनंद वाटत. मग देशी गाईच्या शेणापासून तयार केलेलं गांडूळ खत ते अतिशय उपयुक्त असून ते जर वापरलं तर आपल्या सगळ्यांचं कल्याण होणार आहे. गाय घरी आली म्हणजे दूध घरी आलं, दूध घरी आलं म्हणजे लहान मुलांचा कार्यक्रम ओके झाला, त्यांची तब्येत चांगली झाली, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली, हे दुधाचं झालं. आता शेणाचं काय, तर शेणाचं गांडूळ खत प्रकल्प करायचा. एक शेण निंब तुम्ही शेतात टाकायचं, म्हणजे गांडूळ खत निंब तयार केलेलं, निंब मला विकायचं. तुम्ही असं म्हणाल की किती रुपयाने घेणार, तर मी ते घेणार तुमच्या हमीभावानी. शेतकऱ्यांना आतापर्यंत कोणत्या सरकारने हमीभाव दिलेला नाही, पण मी मला जो फायदा होणार आहे त्याच्यातून शेतकऱ्यांना हमीभाव देणार आहे तो म्हणजे 4000 रुपये टन. म्हणजे थोडक्यात आपण 1000 किलोला 4000 रुपये देणार आहोत. शेतकऱ्यांना आतापर्यंत 4000 रुपये देणारा जगात कुणीच उपलब्ध झालेला नाही, किंवा आतापर्यंत कुणी जन्माला सुद्धा आलेला नाही. मी शेतकऱ्याचा पुत्र असल्यामुळं शेतकऱ्याचं काय प्रॉब्लेम आहे हे मला माहिती आहे. आणि एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडू शकतो, जसं एक शिक्षक दुसऱ्या शिक्षकाचे प्रश्न सोडू शकतो, तसंच एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याचा प्रश्न सोडू शकतो. म्हणून मी माझा प्रश्न सोडवला, स्वतःचा शेतात त्याचा सोडवला, याचा सोडवला, ह्याचा सोडवला, म्हणजे सगळ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे गांडूळ खत प्रकल्पामुळे सुटणार आहेत. मग या ठिकाणी मी जे संशोधन कार्य केलं त्याच्या बदल्यामध्ये शेतकऱ्यांना आता मी 5000 रुपये महिना देणार आहे. का? तर त्यांच्या तयार झालेल्या गांडूळ खताची रक्कम. मग असे 12 महिने जर या शेतकऱ्यांनी एक बेड जर आपण 12 वेळा या ठिकाणी तयार झाले, 1 महिन्याला 1 म्हणजे 4000 × 12 जर केलं तर 48000 रुपये एका बेडपासून शेतकऱ्याला मिळणार आहे. 2 जर बेड लावले तर 1 लाख रुपये मिळणार आहे. म्हणजे 1 महिन्यात शेतकरी हा लखपती होणार आहे. या ठिकाणी शेतकऱ्याला लखपती केल्यानंतर शेतकऱ्याचं कर्ज संपणार आहे. आपल्या भारतीय जन संघटनेमध्ये महाराष्ट्र राज्यामधील 1200 शेतकऱ्यांचे जे आत्महत्याग्रस्त विद्यार्थी होते किंवा आत्महत्याग्रस्त शेतकरी होते त्यांची मुलं आपल्या संस्थेने दत्तक घेतली होती. त्यांना आतापर्यंत संस्था सांभाळते, स्वतःच्या पैशातून सांभाळते. परंतु जर आपण शेतकऱ्यांच्या मुलांना या माध्यमातून उपक्रम दिले तर शेतकऱ्यांच्या मुलांना सांभाळण्याकरता आपला जो आत्ता खर्च होतोय तो नक्कीच वाचेल. आणि तो खर्च त्या शेतकऱ्याचे समजा तो गेलेला आहे शेतकरी, आता तो मागच्या मुलांना जर त्याच्या घरी जर गांडूळ खत प्रकल्प केले तर त्या शेतकऱ्याची मुलं लखपती होतील आणि वडील गेले त्याच्यामुळे त्यांना वाटणार नाही. असं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण.